सर्वांच्या ध्यानीमनी असलेले दोन महत्त्वाचे प्रश्न म्हणजे पहिला हा लॉकडाऊन कधी उठेल आणि दुसरा हा उठल्यानंतर आपण कशी तयारी करायला हवी स्वतःची. पहिल्या प्रश्नाविषयी तर जसं माननीय आयुक्त बोलले तसं सरकार निर्णय घेईलच आणि त्या निर्णयाची आपण वाट पाहूया आणि त्याची अंमलबजावणी करूया. त्या बाबतीत आमचं ऍज एमसीसीआय एक नेहमी रेकमेंडेशन राहिलेलं आहे सरकारला, केंद्र, राज्य आणि लोकल, ते म्हणजे झोनिंग झालेलं आहे. आता जिथं शक्य असेल तिथं मायक्रो झोनिंग जर केलं तर कमी एरियामध्ये जास्तीत जास्त कडक कंटेनमेंट करता येईल आणि आणखी काही एरियामध्ये शिथिलता आणता येईल. पण परत एकदा सांगतोय तो निर्णय सरकारचा आहे, तो निर्णय लवकर येईलच येईल. आता आपल्या आजच्या विषयाकडे मूळच्या, तो म्हणजे ही रात्र संपल्यानंतर जी पहाट येईल ती आज येईल, उद्या येईल, दोन दिवसानंतर येईलच, जेव्हा केव्हा येईल ती, आपली काय तयारी असावी आणि कशी असावी यासाठी आम्ही आमच्या बऱ्याच सभासदांशी चर्चा केली. पुणे, मुंबईत असलेल्या, त्यासोबतच औरंगाबाद, कोल्हापूर, ठाणे, कुरकुम, वेगवेगळ्या ठिकाणी जिथे ऑलरेडी थोडे उद्योग चालू झालेले आहेत मागच्या 4-5 दिवसांमध्ये, त्यांचे अनुभव जाणून घेतले. त्यात असं निदर्शनास आलं की आपली तयारी 3-4 वेगवेगळ्या टप्प्यामध्ये असायला हवी. एक मानसिक तयारी असायला हवी, त्याविषयी मी बोलेन थोडस. दुसरी दळणवळण, प्रवास कसा असेल याविषयीची तयारी हवी आहे. तिसरी फॅक्टरी ऑपरेशन विषयी तयारी हवी आहे. पहिला मुद्दा मानसिकतेचा असा आहे, हा क्रायसिस प्रचंड मोठा आहे त्यामुळे त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन त्याला रिस्पेक्टफुली ट्रीट करणं हे महत्वाचं आहेच आहे. पण त्यासोबतच निगेटिव्हिटीमध्ये न जाता बऱ्याच क्रायसिसवरती मात देऊन आपण परत एकदा उभे टाकलेलं आहोत हे लक्षात ठेवणं तितकंच महत्वाचं आहे. कारण बेसिस ऑफ एंटरप्रेन्योरशिप जे उद्योजक आहेत त्यांचं हेच आहे की बऱ्याच मोठ्या मोठ्या कठीण गोष्टींवरती मात देऊन ते उभे राहिलेले आहेत, तेही लक्षात ठेवणं तितकंच महत्वाचं आहे. दळणवळण किंवा प्रवास, आम्ही इतर भागात महाराष्ट्राच्या जे चर्चा केली त्यात असं निदर्शनास येत आहे की सुरुवातीला विचार असा होता की फॅक्टरीमध्ये जर अकोमोडेशन झालं तर चांगलं होईल, काही मोठ्या कंपन्यांना ते शक्य आहे, ती चांगली बाब आहे. पण छोट्या कंपन्यांना शक्य नाही कारण सुरुवातीलाच त्यांना परमिशन देते वेळी अकोमोडेशनची परमिशन नव्हती त्यामुळं. दुसरा मुद्दा आहे तो प्रवास कसा करतील लोक. सार्वजनिक वाहतुकीला थोडा वेळ लागणार आहे आणि ते साहजिक आहे, ते आपल्या हिताचंही आहे. त्यामुळं कंपन्यांना स्वतःच्या वाहनांची व्यवस्था करायला लागणार आहे, मग बस असेल, टेम्पो असेल, ट्रॅक असेल, जी काही वाहन असतील ती. ती वाहनं चालवताना आता तुडुंब न भरता फक्त 30% वाहनं भरणं हे फार फार महत्वाचं ठरणार आहे. त्यानंतर आमची स्थानिक प्रशासनाकडे एक अपील असणार आहे की ओनर प्रमोटर जे असतात ते सहसा थोडेसे दूर राहतात बऱ्याच प्रमाणात, त्यामुळे एक किंवा दोन कार त्यांच्या या शहरामधनं फॅक्टरीपर्यंत जाऊ दिल्या जाव्यात जेणेकरून ते मॅनेज करू शकतील. अर्थातच हे सर्व कंटेनमेंट झोन मधनं निघणं अशक्य आहे ते आम्ही सर्वच समजू शकतो. त्या मायक्रो झोन मधनं, कंटेनमेंट झोन मधनं निघणं अशक्यच असणार आहे. फॅक्टरीमध्ये आता आपण वाहनातनं फॅक्टरीच्या गेट पर्यंत आलो, आता फॅक्टरीमध्ये आल्यानंतर तिथेही आपल्याला सोशल डिस्टन्सिंग करायला लागणार आहे. हा एक वेगळा प्रकार ठरणार आहे. आपण कसं पुनर्रचना करू, रिऑर्गनाइज करू, किमान 1 मीटरचं अंतर आवश्यक असणार आहे. जे आपल्या मशीन्स आहेत त्या सुद्धा आपल्याला रिऑर्गनाइज किंवा पुनर्रचना करायला लागणार आहे. आता त्याला थोडासा वेळ द्यायला लागेल जेव्हा फॅक्टरी पहिल्या दिवशी चालू होईल तेव्हा. हे सर्व केल्यामुळं सुरुवातीला बऱ्याच कारणामुळं हे स्विच नाहीये बायनरी 0-1 होण्यासाठी, त्यामुळे हे ग्रॅज्युअलीच ओपन अप होणार आहे. तर आमची अशी अपेक्षा आहे पुढल्या काही आठवड्यात आणि दिवसात आणि आठवड्यामध्ये जसं जसं हे ग्रॅज्युअली रॅम्प अप होत जाईल तसं तसं ही होप आहे की कोरोनाचा प्रादुर्भावही कमी होईल आणि आपल्याला कडक अंमलबजावणी करायला लागतील. त्या शासनातर्फे आपल्याला या सर्व कडक अंमलबजावणी आज केली तर नंतर सूट मिळू शकेल. शेवटच्या 2-4 बाबी, कुठलंही फॅक्टरी चालवताना आपल्या सर्वांना माहितीच आहे मॅन, मशीन, मटेरियल आणि मेथड या 4 बाबी आपण नेहमी बोलतो. या सर्वांमध्ये बदल होणार आहे. किती लोक येऊ शकतात फॅक्टरीमध्ये, किती अंतर ठेवायचं, मॅन किंवा वुमन किंवा पर्सन मधला बदल. मटेरियल कसं मागवतो, कसं पॅकिंग करू, कसं डिस्पॅच करू, त्यात बदल होणार आहे. मशीन्स कशा रिऑर्गनाइज करू आपण जेणेकरून सोशल डिस्टन्सिंग पाळता येईल, यात बदल होणार आहे. सर्वात मोठा बदल हा मेथडमध्ये होणार आहे, तो आपल्या मानसिकतेमधला
आणि आपण ज्या मॅनेजमेंट मेथड आहेत त्यामध्ये सुद्धा बदल होणार आहे, कारण बऱ्याच दशकांनंतर आलेलं हे मोठं संकट आहे, त्यावरती मात करताना ते बदल आवश्यकच असणार आहे. आणखी एक बाब, ही रॅम्प अप होणार आहे 10-20-50% अशी, त्यामुळं घरी बसल्या बसल्या 2-4 कोऱ्या कागदांवरती काही आलेख मांडायला हरकत नाही. जेव्हा 10% होईल तेव्हा कोण लोक आहेत माझ्या कंपनीमधली जी जातील, ती कुठं राहतात, त्यांचा प्रवास कसा होणार आहे, हे एका कोऱ्या कागदावर लिहिणं आवश्यक आहे, ती योजना आखणं आवश्यक आहे. मोठ्या कंपन्यांकडे तर असतातच टूल्स, त्यांचे पण छोट्या कंपन्यांनाही करणं आवश्यक आहे. जेव्हा 20% होईल तेव्हा कोण लोक असतील, ते कसे प्रवास करतील, या योजना आखणं सध्या आवश्यक आहे.